नमस्कार, विस्मितेस कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल लाडू. तर हे अगदी आयुर्वेदिक लाडू आहे, पौष्टिक आहे, गुणकारी आहे, लहान मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी गुणकारी आहे. तर हे साहित्य मी दाखवत आहे तुम्हाला. तर हे किती साहित्य आहे, कितीला किती माप आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेलच तसं. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता मी तुम्हाला सिक्रेट दाखवते. यामध्ये आस्कन पावडर टाकणार आहे मी, त्यानंतर सफेद मिश्री, त्यानंतर गोखरू पावडर आणि शतावरी पावडर. आणि अजून काही सिक्रेट आहे त्यानंतर सांगेन. आता आपण एका कढईमध्ये एक कप गव्हाचं पीठ टाकून ते भाजायचं आहे. तर यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून हे छान खमंग असं भाजून घेणार आहे. तर गव्हाच्या पीठाऐवजी आपण नाचणीचं पीठ, शिंगाड्याचं पीठ किंवा रवा घेऊ शकतो, बेसन पीठ घेऊ शकतो किंवा मिक्स पीठ पण घेऊ शकतो. तर इथे मी गव्हाचं पीठ घेत आहे आणि मध्यम आचेवर हे मस्त असं हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. परतून झाल्यावर हे कापून भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये मी खोबऱ्याचा किस टाकून परतून घेणार आहे. तर हे सुकं खोबरं मी 1/2 किलो घेतलेलं होतं, 250 ग्रॅम. त्याचे काप करून मिक्सरमधून हे मी फिरून घेतलेलं आहे आणि आता हे छान आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायचं आहे, खूप जास्त नाही परतायचं. तर हे मस्त असं परतून घेत आहे. ते परतून झाल्यावर आपण एका भांड्यात काढायचं आहे. तर गव्हाचं पीठ काढून घेतलेलं होतं, आता त्यामध्ये आपण हे सुकं खोबरं परतलेलं तेही टाकून घ्यायचं. त्याच कढईमध्ये आता मी खारीक टाकणार आहे, खारीक पावडर. तर ही आपण घेतलेली आहे 250 ग्रॅम. तर ही रेडीमेडच वापरत आहे, ही आपण घरी पण करू शकतो. तर अगदी 2-3 मिनटं हे मध्यम आचेवर खारीक पावडर परतून घ्यायची आहे, मस्त सुगंध येतो. आता ही खारीक पावडर परतून झालेली आहे, त्याच भांड्यात मी ही काढून घेते. आणि आता कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून गोडंबी परतून घेत आहे. तर ही गोडंबी आहे 50 ग्रॅम. तर ही आपल्याला साधारण 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे. आणि परतून झाली की आपण एका डिशमध्ये ही काढून घ्यायची आहे. गोडंबी चांगली असते आपल्यासाठी, तर नक्की टाका. गोडंबी काढून झाली की आता कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेत आहे. आता त्यामध्ये आपण बदाम टाकत आहोत. तर बदाम मी घेतलेले आहे 100 ग्रॅम. तर हे थोडे आपण 1-2 मिनटं परतून घ्यायचे मध्यम आचेवर. बदामाला परतायला वेळ लागतो, त्यामुळे ते परतून झाले थोडे की त्यामध्ये आता 100 ग्रॅम काजू टाकून घेत आहे. काजूही परतून घ्यायचे 1-2 मिनटं. त्यानंतर आपण यामध्ये अक्रोड टाकणार आहोत. तर अक्रोड घेतलेले आहे मी 50 ग्रॅम. त्यामध्येच आता आपण 25 ग्रॅम चारोळी टाकून घेत आहोत. आता हे मस्त आपण परतून घ्यायचं 1-2 मिनटं. मध्यम आचेवरच परतायचं आणि कंटिन्यू खालीवर करायचं. आणि आता हे ड्रायफ्रूट आपण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे. आता इथे आपण सगळं साहित्य भाजून झालेलं आहे, थोडं थंड करून घ्यायचं ड्रायफ्रूट, गोडंबी. आता त्याच कढईमध्ये मी तूप टाकून घेत आहे. तर आपल्याला डिंक तळायचं आहे. तर इथे हा 100 ग्रॅम डिंक आहे, तो उन्हात वाळून घ्यायचा थोडा आणि मग आपल्याला तळायचं आहे. किंवा आपण मिक्सरमध्ये बारीक करून पण तळू शकतो किंवा कच्चाही वापरू शकतो. पण मुलं कच्चा खात नाही, त्यांना आवडत नाही, त्यामुळे मी तळून टाकत आहे. माझ्या मुलांना तळलेलाच डिंक टाकलेला लाडू आवडतात, त्यामुळे आता हा सगळा डिंक मी तळून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आणि आता ही प्लेट आपण साईडला ठेवूया. आता आपली गोडंबी थोडी गार झालेली आहे, ती आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची पावडर करून घ्यायची आहे. त्याचबरोबर ड्रायफ्रूटची पण आपण पावडर करून घ्यायची जाडसर आणि तीही टाकून घ्यायची आहे. आपण यामध्ये टाकणार आहोत शतावरी पावडर 25 ग्रॅम. त्यानंतर आपण टाकणार आहोत गोखरू पावडर 25 ग्रॅम. त्याच्यानंतर आपण आस्कन पावडर टाकणार आहोत, ती पण 25 ग्रॅम आहे. आणि सफेद मिश्री किंवा मिश्री असं म्हणतो ती 5 ग्रॅम घ्यायची आहे. तर ह्या आयुर्वेदिक पावडर आपण टाकायचे आहे, मुलांसाठी खूप चांगल्या असतात ह्या. त्यानंतर मी केसर टाकत आहे 1/2 चमचा. 1/2 चमचा आपण जायफळ पावडर आणि वेलची पावडर टाकायची आहे. आणि हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे, हे एकजीव करायचं आहे. तर ह्या पावडर टाकल्यामुळे काय होतं, हे लाडूंना चव तर येतेच पण मुलांना तब्येतीसाठी खूप चांगले आहे हे. वजन वाढण्यासाठी, भूक वाढण्यासाठी खूप पौष्टिक असतात ह्या. तर आता इकडे आपला डिंकही गार झालेला आहे. आपण हा एका वाटीने असा चुरा करून घ्यायचा किंवा मिक्सरमध्येही फिरून घेऊ शकतो. तर हा करून झालेला आहे. आता लाडूच्या साहित्यामध्ये हे टाकून घ्यायचं
आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त एकजीव झालं की आता आपण गॅसवर जे तूप उरलेलं होतं डिंक तळायचं त्यामध्ये अजून तूप टाकून घ्यायचं. त्यानंतर मी इथे 400 ग्रॅम किसलेला गूळ घेत आहे तो टाकून घ्यायचा आणि हा विरघळेपर्यंत असा हलवत राहायचा आहे. याचा एक पाक तयार करायचा आहे आपल्याला. कंटिन्यू परतायचं आहे आपल्याला कारण गूळ लगेच विरघळतो. अगदी 2-3 मिनिटात हे तयार होतं. तर हे बघा एकसारखं असं जेव्हा आपण उलटणीने हे करतो तर एकसारखा तार पडतो. 1-2 मिनटं झाले की वितळला की त्यानंतर अजून 1-2 मिनटं हा गरम करायचा. हे बघा असे बबल्स येतात, छान फुलून येतो तो आणि हा पाक आपला तयार आहे. आता जास्त वेळ लागत नाही, कंटिन्यू परतायचा आणि आता आपल्याला लाडूच्या मिश्रणावर हा पाक टाकून घ्यायचा आहे गरम गरम. त्यानंतर हे मिक्स करायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं. तर इथे मी 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, तुम्ही 500 ग्रॅम पण टाकू शकता. इथे मीडियम गोड असे लाडू होणार आहे माझे, तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गूळ तुम्ही वाढवू शकतात. तर आता इथे आपण हे मिश्रण एक लाडू बांधून बघायचा. जर तूप कमी वाटलं तर आपण थोडं तूप गरम करायचं, ते कोमट झाल्यावर यामध्ये टाकून लाडू बांधले जातील तोपर्यंत तूप टाकायचं आहे. तर इथे मला साधारण 350 ते 400 ग्रॅम तूप लागलेलं आहे संपूर्ण लाडूसाठी. आता हे मिश्रण माझं तयार झालेलं आहे लाडवाचं. तर हे आपण मस्त बघा असे लाडू आता बांधून घ्यायचे आहे. मस्त अगदी पटापट बांधले जाता. जर लाडू फुटत असेल तर तूप नक्की टाका, थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे व्यवस्थित अंदाज येतो. असे आपण हे सगळे लाडू बांधून घ्यायचे आहे. तर तुम्हाला हे लाडू कसे वाटले ते नक्की कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.